नमस्कार, इजी रेसिपी मध्ये आज आपण बनवणार आहोत डोश्याबरोबर खाण्यासाठी खोबरा चटणी व हिरवी मिरचीची चटणी। त्यासाठी साहित्य तेल, जीरा, चिंच, लिंबू, मिरची, डाळ्या, ओलं खोबरं, लाल मिरची, कोथिंबीर, पुदीना, आलं, लसूण, कढीपत्ता, मोहरी, उडदाची डाळ। ओले खोबरे, डाळ्या, दोन हिरव्या मिरच्या, तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता, थोडी कोथिंबीर, जिरे, थोडे पाणी घालून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे। खोबऱ्याची चटणी वाटून झाली आहे। आता आपण हिरव्या मिरचीची चटणी करून घेऊ। हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदीना, जीरे, लसूण, लिंबाचा रस, एक चमचा डाळ्या, थोडेसे आले, सर्व मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे। हिरवी मिरचीची पण चटणी वाटून झाली आहे। दोन्ही चटणी मध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यावे। खोबऱ्याच्या चटणी मध्ये चिंचेचा कोर टाकून घ्यावा। तेल छान गरम झाल्यावर मोहरी, कढीपत्ता, उडदाची डाळ, लाल मिरच्या, सर्वे चांगले हलवून घ्यावे आणि खोबऱ्याच्या चटणी फोडणी ओतून घ्यावी। आपली डोश्याबरोबर खाण्यासाठी हिरव्या मिरचीची चटणी व खोबऱ्याची चटणी करून तयार झाली आहे। ही चटणी आपण डोसा, इडली, मेंदूवडा, डाळवडा व बटाटा वड्याबरोबर पण खाऊ शकतो। खोबरा चटणी व मिरची चटणी आवडली असेल तर करून बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राइब करा।